प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक कबीर खान पुन्हा एकदा वादात अडकलेत. मुघल हेच खरे राष्ट्र निर्माते असल्याचं म्हणत त्यांनी मुघलांचे अत्याचार दडपण्याचा प्रयत्न चालवलाय. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झालाय. मुघलच राष्ट्र निर्माते असल्याचं विधान दिग्दर्शक आणि निर्माते कबीर खान यांनी केलेलं आहे. त्यांच्या या विधानानं सोशल मीडियातही बरंच वादळ उठलेलं आहे. पाहूया यावरचाच एक सविस्तर रिपोर्ट. म्हणे मुघल खरे राष्ट्र निर्माते. दिग्दर्शक कबीर खानची मुक्ताफळ. सिनेमांमुळे इमेज बिघडवल्याचा जावई शोध. एक था टायगर, बजरंगी भाईजान, न्यूयॉर्क यासारखे हिट चित्रपट देणारा दिग्दर्शक कबीर खान वादात अडकलाय. एका एंटरटेनमेंट वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत मुघल हे खरे भारताचे राष्ट्रनिर्माते होते असा जावई शोध खाननं लावलाय. I can understand when a filmmaker has researched something and a filmmaker wants to make a point. Of course, there can be different viewpoints. You know, I'm saying you want to demonize the Mughals, please base it on some research and do it and make us understand why, right? Why they were the villains that you think they were. Because if you do some research, if you read history, it's very tough to understand why they were, why they have to be villainized. I think they were one of the original nation builders, and to just write them off and just pass off some line saying, oh, no, they, you know, massacred people, they converted people, they did this, they did that. But what are you basing it on? Kabir Khan yacha ya vidhana mule social mediat vadal uthlay. त्याच्या या विधानावरून मतमतांतर पुढे येत असली तरी ते वस्तुस्थितीला धरून नसल्याचं मत इतिहासकार व्यक्त करतात. मुघल सम्राट असेल, मुघल राजे असतील, यांचं इथल्या मातीशी जो काय ऋणानुबंध जुळायला पाहिजे तो जुळलेला नव्हता, आणि म्हणूनच मुघलांच्या विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रसाल असतील, गुरु गोविंद सिंगजी असतील, अशा इथल्या मातीतल्या भूमिपुत्रांनी कायम त्यांना जुगारून द्यायची, मुघलिया सत्ता जुगारून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. मुघलांनी राष्ट्रवाद इथं कसा रुजवला कसं म्हणता येईल? कबीरने जे वक्तव्य केलं आहे मला असं वाटतं चुकीचं आहे. ही चुकीची भावना आहे. खऱ्या अर्थाने ते हत्यारेच होते. आपलं स्थापत्यशास्त्र, किल्ले आणि महालांची उभारणी, रस्ते आणि बांध बांधणं, मुघलांची शानो शौकत यासाठी हे शासक नावाजले गेले हे खरं आहे. मात्र त्याचवेळी बिगर मुस्लिमांवर अत्याचार करणारे, मंदिर पाडणारे, बळजबरीनं धर्मांतर करणारे आणि अय्याश अशीही मुघल शासकांची ओळख आहे. एखादा सिनेमा रिलीज होणार असेल तर चर्चेत येण्यासाठी वादग्रस्त विधानं करण्याची बॉलिवूडची ट्रिक जुनीच आहे. कबीर खान यांनीही आपल्या 83 या सिनेमासाठी हीच आयडिया वापरलेली असू शकते. मात्र त्यासाठी मुघल शासकांच्या अत्याचारांना बळी पडलेले लोक आणि मुघलांच्या तावडीतून आपापली संस्थानं मुक्त करताना हौतात्म्य पत्करणाऱ्यांचा अपमान करण्याची गरज नव्हती. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे